ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोळमध्ये लोककला महोत्सवाची तयारी पूर्ण. दत्त कारखाना कार्यस्थळावर रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार कला महोत्सव. शेखर पाटील. श्री दत्त कारखान्याचे संस्थापक संचालक चेअरमन व माजी आमदार डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील कलाकारांचा मेळावा व तालुकास्तरीय निमंत्रित आम्ही सारे लोककला महोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव शेखर पाटील यांनी पत्रकारांना दिली. पाहूया पुढे काय म्हणतात ते. स्वर्गीय डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील यांच्या 102व्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर सारे पाटील सोशल फाउंडेशन आप्पासाहेब सारे पाटील सोशल फाउंडेशनच्या वतीनं लोकमहोत्सवाचा कार्यक्रम रविवारी दिनांक 17 सायंकाळी 4 वाजता दत्तकारखाना या कार्यस्थळी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये लोककला महोत्सव मग त्यामध्ये भाऊड असतील, धनगरी ढोल असतील, धनगरी ओव्या असतील, वेगवेगळ्या ज्या लोककला पारंपरिक लोककला जे लोक पाहू चाललेले आहेत त्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांचं कौतुक करण्याच्या दृष्टिकोनातनं आदरणीय गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सारे पाटील फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 40 संघ सहभागी झालेले आहेत. जवळजवळ 200 कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत आणि आपली कला आपल्यासमोर सादर करणार आहेत. त्या कलेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं. या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातनं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय राजन गावसाहेब, व्याख्याते आदरणीय हंकारे साहेब, प्रसाद कुलकर्णी साहेब, त्यानंतर या कार्यक्रमा त्यानंतर सोळंकी मॅडम, त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गणपतराव दादा पाटील असणार आहेत. तरी या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि या कलाचे आस्वाद घेण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी आपल्याला नम्र विनंती. महान कार्यनिमित्तासाठी महेश पवार, शिरोळ.